जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देव शोधन नाम समास तीसरा मायुत भवनाम श्रीराम। निर्गुण आत्मा तो निश्चळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित जे खंडेलेची नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म जे दिशेना न भाषेना जे उपजेना न नाशेना जे येईना न जाईना परब्रह्म ते जे चळेना न ढळेना जे तुटेना न फुटेना जे रचेना न खचेना परब्रह्म ते जे सन्मुखची सर्व काळ जे निकळंक आणि निखळ सर्वांतरी आकाश पातळ व्यापुनी असे अविनाश ते ब्रह्म निर्गुण नाशे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंश निवडती जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक जो नित्य नित्य विवेक वाहता कळे उसामध्ये घेई जे रस एर ते सांडी जे बाकस तैसा जगामध्ये जे जगदीश विवेक ओळखावा रस नाशिवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा आत्मा सारखे एक असावे माते दृष्टांताशी द्यावे दृष्टांता मिसे समजावे कैसे तरी ऐशी आत्मस्थिती संचली तेथे माया कैशी झाली जैशी आकाशी वाहिली झुळूक वायूची वायूपासूनी तेज झाले तेजापासूनी आप निपजले आपापासूनी आकारले भूमंडळ भूमंडळापासूनी उत्पत्ती जीव झाले नेणू किती परंतु ब्रह्म अधि अंती व्यापुनी असे जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटत न नासे आकाश जैसे तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ सचराचर जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्म व्यापिले जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्म व्यापिले सर्व नाशतान उरले अविनाश ब्रह्म ऐसे ब्रह्म ते अविनाश तेचे सेविती ज्ञाते पुरुष तत्व निरसने आपणास आपण लाभे तत्वे तत्व मेळविले त्यांशी देह नाम ठेविले ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता निर्गुणी निर्गुण ब्रह्मी ऐकता विवेके झाली विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले आपण काही नाही आले प्रत्ययाशी आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म आपणा वेळे निर्गुण ब्रह्म अपना वेळे निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म तत्वासरीसा गेला भ्रम मी तू पणाचा मी पण पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण तेची परी कळेना सद्गुरु वेण सारा सारा अवघे शोधिले तो आसार ते निघून गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म आधी ब्रह्म निरोपिले तेची सकळांमध्ये व्यापिले सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म होतान विवेके संहार तेथे निवाडे सारासार आपला आपण विचार ठाई पडे
आपण कल्पिले मी पण शोधित नुरे जाण, मी पण गेली या निर्गुण आत्माची स्वयं। जालियन तत्वांचे निरसन निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी। तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजचे उरले, सहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन। आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐकता, साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला। निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्ता मुक्त झाला। तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला, आपणास आपण भुलला कोहम म्हणे। तत्वे गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होतम अहम सोहम मावळली। या उपरी उर्वरित तेचे स्वरूप संत, देही असुनी देहातीत जाणीजे ऐसा। संध्यावृत्ती तेन भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे, आम्हास ते घडले प्रसंगे श्रोती क्षमा केले पाहिजे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महेद्भव नाम समास तिसरा। जय जय रघुवीर समर्थ। हा समास इथेच आपण ब्लॉग घेऊया। पुढचा जो समास आहे चौथा, हा तिसरा समास मायद्भव। मायापासून माया कशाने उद्भवली, माया कशामुळे झाली हे सगळं दिलं ह्याच्यामध्ये। पुढे आज समास आहे चौथा, मग पुढच्या समासात काय दिलं त्याकरिता या समासाला आपण लाईक करूया, सबस्क्राईब करूया, बेल आयकन दाबायला विसरू नका, तेव्हा आपल्याला पुढचा समास मिळेल देव शोधन नाम मधला पुढचा समास आपल्याला मिळेल। तिथपर्यंत आपण इथेच ब्लॉग घ्यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।